सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील प्राण्या पक्ष्यांचे चित्र निसर्गाच्या कॅनव्हास वर साकारणारे हौशी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत पिंगळहळेकर यांच्या प्रयत्नातून पॅडी आर्टच्या माध्यमातून पुण्याजवळ रघु या ऑस्कर विजेत्या लघुपटाचा नायक असलेल्या हत्तीचे चित्र साकारण्यात आले. पॅडी आर्टिस्ट असलेल्या श्रीकांत पिंगळहळेकर यांनी भात लागवडीच्या माध्यमातून हे चित्र साकारले. श्रीकांत हे उद्योजक असून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी डोंजे गावाजवळील त्यांच्या लेगझोन कारखान्याच्या आवारात दरवर्षी पॅडी आर्टच्या माध्यमातून पावसाळ्यात असे चित्र साकारत असतात. याला भात रांगोळी असंही म्हटलं जात. रघु हा ऑस्कर विजेत्या लघुपटातील हत्ती प्रेमळ दाखवण्यात आलंय त्याचे हे चित्र. व्यवसायाने उद्योजक असलेल्या श्रीकांत यांनी जपान मधील हे पॅडी आर्ट प्रथमच पुण्यात आणले. पॅडी आर्ट साकारताना जमिनीचा एका कॅनव्हास सारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोप लावून रंगसंगती साधली जाते. दक्षिण जपान मधील ओमोरी जिल्ह्यात असलेलं इनाका दाते या गावात पॅडी आर्टचा जन्म झाला. या भागात वर्षानुवर्षे भात शेती केली जाते. ही भात शेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भात शेतीला 2000 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतकऱ्यांनी उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यातून पॅडी आर्ट अर्थात टॅम्बो अटा ही कला 1993 मध्ये जपान मध्ये लोकप्रिय झाली. नमस्कार. पॅडी आर्ट या जपानी कलेच्या माध्यमातून गेली 8 वर्ष मी या जागेमध्ये निरनाळी चित्र सादर करत आहे भाताच्या रोपांच्या माध्यमातून. यावर्षी त्याच्यामध्ये रघु या ऑस्कर विजेत्या बालहत्तीचं चित्र सादर केलेलं आहे.